पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील विविध नागरिक समस्या संदर्भात सभागृह ते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी करून या समस्यांचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना या संदर्भातील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमार्फत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यातील अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालय तसेच समाज मंदिराच्या कामाची सभागृहते परेश ठाकूर यांनी शनिवारी अधिकारी आणि नगरसेवकांसमवेत पाहणी केली. यावेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भुईर, भाजपचे सुनील खल्डे, प्रवीण मोहकर, भाजपचे प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, मधुकर उरणकर, तानाजी झोगे, निर्मला वैती, नितीन देशमुख, प्रकाश करपे, सिद्धार्थ मोहिते, गणेश हजारे, बाब्या जाधव, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, सी साळुंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.